चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीचे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नागराज केडा याला 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेडाम यांच्या मातोश्री मोहिनी गेडाम ह्या सिंदेवाही नगरपंचायतच्या भाजपच्या नगराध्यक्षा आहेत. गेडाम यांचा लहान भाऊ हितेंद्र गेडाम याला लाचेचे पैसे स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सन 2003 पासून रेती ठेकेदारीचा व्यवसाय करणाऱ्यांकडे नागराज गेडाम 2 महिन्यापासून 2 लाखांची खंडणी मागत होते. तसेच रेती उत्खनन आणि रेती वाहतुकीस ते अडथळे आणत होते. आपल्याला 2 लाख रुपये दिले नाही तर रेती घाट आणि व्यवसाय चालू देणार नाही अशी धमकीही गेडाम यांनी व्यावसायिकाला दिली होती. व्यावसायिकाने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. विभागाने तक्रारीची शहानिशा केली व त्यात तथ्य आढळले. सिंदेवाई येथे बुधवारी सापळा रचण्यात आला. गेडाम यांनी त्याचा लहान भाऊ हितेंद्र गेडामला पैसे घेण्यासाठी पाठवले होते. लाचेचे पैसे स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हितेंद्र गेडामला रंगेहात पकडले. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.